अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जीएम फाउंडेशन संचलित जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 13 ऑक्टोबर पासून जनतेच्या सेवेसाठी सुरू होणार आहे। जामनेर तालुक्याचे आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनकडून ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती पूर्णत्वास आली असून त्याचे उद्घाटन 13 ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाजनांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। या जीएम फाउंडेशनमध्ये रुग्णांना मोफत तसेच अल्पदरात व शासकीय सर्व सेवांचा लाभही मिळेल असेही ते या प्रसंगी म्हणाले। ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तो उद्घाटन 13 तारखेला दुपारी 3 वाजता माननीय विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। जामनेर शहरामध्ये जवळपास 200 बेडचे हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये जवळपास 30 व्हेंटिलेटर आहेत, सगळ्या बेडना ऑक्सिजन उपलब्ध आहे, इथे 4 ऑपरेशन थिएटर आहेत जे अतिशय अद्ययावत आहेत, म्हणजे आपल्याला जिल्ह्यामध्ये 2-3 जिल्ह्यामध्ये कुठेही भेटणार नाही तशी अद्ययावत मशिनरी या ठिकाणी आहे। इथे सिटीस्कॅन आहे, इथे कॅथलॅब आपण त्या ठिकाणी करतो आहे, म्हणजे एंजिओग्राफी असेल, एंजिओप्लास्टी असेल, ते सगळे या ठिकाणी होणार आहेत। म्हणजे एकाच छताखाली अगदी नाक कान घशापासून डोळ्यांपासून दातांपासून हार्ट सर्जरीपर्यंत ब्रेनपर्यंत सगळ्यांवर उपचार आणि शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी होणार आहे। म्हणून मला वाटतं की तालुक्याच्या ठिकाणी इतकं अद्ययावत हॉस्पिटल आणि सर्व सेवांनी युक्त असं आणि त्याचबरोबर टेलिमेडिसिन असल्यामुळे या ठिकाणी मुंबईचे डॉक्टर डायरेक्ट संपर्कात त्या ठिकाणी राहणार आहेत। स्क्रीनवरून इथले ऑपरेशन त्यांच्या असिस्टंट करतील, ते येऊन करतील आणि ते स्वतः तिथे त्या ठिकाणी मुंबईला बघून मार्गदर्शन करतील। अतिशय जे सगळ्यात टॉपचे डॉक्टर आहेत ते सगळे आपल्याशी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं खूप मोठा फायदा तालुक्यातील, जिल्ह्यातील, आजूबाजूच्या लोकांना, मराठवाडा बाजूला आहे, विदर्भ आहेत या लोकांना या ठिकाणी होणार आहे। आपलं हे हॉस्पिटल जे आहे हे राजीव गांधी योजना असेल, महात्मा ज्योतिबा फुले योजना आहेत, या सगळ्या योजना या हॉस्पिटलला लागू झालेल्या आहेत, त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेऊन लोकांना अल्पदरामध्ये किंवा विनामूल्य असं या ठिकाणचे सगळे ऑपरेशन तपासण्या या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी ब्लड बँकही आहे ऑपरेशनसाठी लागणारी, ती सुद्धा आहे, म्हणजे सगळ्या सेवा, एक सध्यात लॅब आहे या ठिकाणी आणि या मशिनरी ज्या मुंबई पुण्यामध्ये मशिनरी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या या ठिकाणी नवीन आणण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं खूप मोठा फायदा तालुकावासी आहेत, जिल्ह्यातील लोकांना या ठिकाणी म्हणा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।